एंटरप्रेन्योर डेव्हलपमेंट आज आपल्याला हा टॉपिक शिकायचा बोलतो. सो ओसी मला माहिती आहे बाळांनो, हळूहळू सांगा आपला, पण काय सांगू बाळांनो तुम्हाला की हा असा विषय की बाळांनो एक एक पॉईंट आपल्याला जास्त वेळ डिस्कस करावा लागतोय. सो त्याच्यामुळे काय बाळांनो की जेवढे आपले इकॉनॉमिकचे टॉपिक संपले आहेत तेवढे ओसीचे आपण थोडेसे कमी आहेत, असो काय हरकत नाही. पण आता बघा एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट, अरे पहिले माहिती तर असू द्या हु इज द एंटरप्रेन्युअर, करेक्ट. आता एंटरप्रेन्युअर कोण आहे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न. तर ठीक आहे, तर त्यात पहिले काय बघायचं, इंट्रोडक्शन काय, हिस्ट्री काय, कॉन्सेप्ट काय, डेफिनेशन, कॅरेक्टरिस्टिक काढून टाकलेलं आहे. कॅरेक्टरिस्टिक ऑफ एंटरप्रेन्युअर रिड्यूस सिलेबसमध्ये, ओ सॉरी कॅरेक्टरिस्टिक नाही, क्वालिटीज, क्वालिटीज ऑफ द सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स रिमूव्ह केलेली आहे. सो फंक्शन ऑफ एंटरप्रेन्युअर, एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंटशिप, त्यात मिनिंग, कॅरेक्टरिस्टिक्स, प्रोसेस अँड रिसेंट इनिशिएटिव्ह, स्टार्टअप इन इंडिया, स्टँडअप इन इंडिया, अग्रो टुरिझम, ऑल दीज आर वी हॅव टू कन्सिडर इन एंटरप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट. आपण एंटर म्हणतो, कोणी कोणी एंटरप्रेन्युअर म्हणतं, दॅट इज द डिफरंट डिफरंट पार्ट ऑफ द प्रोनाउन्सिएशन, दॅट डझंट मॅटर. ओके, सो काय मॅटर करता आपल्याला इथं की हेच बाळांनो, जेवढे ओ सीमध्ये तुम्ही सगळे टॉपिक शिकलात ना, त्याचं एक बाळांनो सांगतो की तुम्ही फक्त 12वीपर्यंत घेताय ओ सीचे टॉपिक, पण तुम्ही ओ सीचे टॉपिक जर किती व्यवस्थित बघितले ना बाळांनो, सो दीज आर द बेसिक, अँड आपण काय म्हणू शकतो बाळांनो की दिस इज द बेसिक फाउंडेशन टू रन युअर बिझनेस. जो एखादा बिझनेस खरंच रन करायचा असेल ना, तर खरंच एखाद्याने परत 12वीचं पुस्तक वाचून आहे ना, अंडरस्टँड करावे की कोण काय असतं, मॅनेजमेंट काय असते, एम्प्लॉईजला कसं सांभाळायचं. जसे आपण आधीचे दोन टॉपिक बघितले, डायरेक्शन, कोऑर्डिनेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघितल्यात पहिल्या पॉईंटमध्ये, पहिल्या चॅप्टरमध्ये बघितल्या, त्या सगळ्या बिझनेसमध्ये उपयोगात पडतात. आता आज बघूया की एंटरप्रेन्युअर, त्याची पहिली हिस्ट्रीच आपण इंट्रोडक्शन बघूया. एंटरप्रेन्युअरशिप का एंटरप्रेन्युअरशिप, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डिसाइड. सो एंटरप्रेन्युअरशिप इज अ फुल टाइम जॉब विच इज रिक्वायर्ड टू द डेडिकेशन अँड हार्डवर्क. वाव, सो व्हॉट डे से, दे रिक्वायर द डेडिकेशन अँड हार्डवर्क, जे तुमच्यात नाही आहे. ऐका तुमच्यात, डेफिनेटली नॉट. अरे तुम्ही अभ्यासाला डेडिकेटली करत नाही, व्हिडिओ डेडिकेटली बघत नाही, तर कसं काय करणार. येस, जसा डेडिकेटली मी बनवायचा प्रयत्न करतो ना, असं म्हणत नाही की मी खूप मोठा तीर मारलाय म्हणून, पण डेडिकेशन अँड हार्डवर्क इज ऑलवेज इम्पॉर्टंट ईच अँड एव्हरी फील्ड ऑफ युअर लाईफ. ईच अँड एव्हरी फील्ड, वेदर इट इज इन युअर स्टडी, वेदर इट इज युअर इन अ जॉब, वेदर अरे घरात झाडू मारताना पण आहे ना, डेडिकेशन हार्डवर्क व्यवस्थित असेल ना, तर त्याच्यावरनं कळतं की तुम्ही काय क्वालिटीचे काम करू शकता. अंडरस्टूड, आपण फक्त म्हणतो तो झाडू मारतोय, फक्त झाडू कसा मारतो याच्यावर अवलंबून सुद्धा कळतं. सो नाव, सो डेडिकेशन अँड हार्डवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एव्हरी एंटरप्रेन्युअर. सो एंटरप्रेन्युअर अँड एंटरप्रेन्युअर्स आर इनोव्हेटर्स. इनोव्हेटर्स म्हणजे ते नवीन नवीन काहीतरी इनोव्हेशन करत राहतात, दॅट्स वाय द एंटर. फॉर एक्झाम्पल एलन मस्क, फॉर एक्झाम्पल आता जो मी फॉर एक्झाम्पल दिलं, टेस्ला ग्रुप ऑफ कंपनीचे मालक, सी यू, ठीक आहे. सो दीज आर वॉट इनोव्हेटर्स, सगळे इनोव्हेटर्स बनले. इन इंडिया जाऊ द्या, इन इंडिया असे लाभ वाटेल तेवढे एलन मस्क तयार झाले असते, पण फक्त काय बनवणं, आपल्याकडे ज्यांच्याकडे डोकं आहे त्यांच्याकडे पैसा नाही, आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे मेबी डोकं नाही, असं येऊ शकतं बाळांनो, सांगतात नाही आहे, फॅक्ट आहे. ज्यांच्याकडे अमाप डोकं आहे त्यांच्याकडे पैसा कमी पडतो, आणि ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे त्यांचं डोकं कमी पडतं, आणि जे डोकं कमी पडतं, सॉरी जिथे पैसा आहे ते अशा लोकांना टेक ओव्हर करतात आणि त्यांची बुद्धी वापरून पैसे कमवतात. हा ड्रॉबॅक आहे आपल्या इन इंडियाचा, म्हणत नाही चुकीचं आहे, आपली काय बांधणो सिस्टीमच तशी, आपण त्याला काय करू शकत नाही. सो दे आर द ओनर, येस दे आर द ओनर, ठीक आहे. दे आर द प्रोड्युसर, ओके अज्युम दॅट. मार्केट क्रिएटर्स, ओके मार्केट क्रिएट करतात. डिसिजन टेकर्स, ओके बिझनेसच्या रिलेटेड डिसिजन घेतात. रिस्क टेकर्स, येस. सो दीज आर द ऑल क्वालिटीज ऑफ युअर एंटरप्रेन्युअर. ओनर आहे, प्रोड्युसर आहे, प्रत्येक गोष्टी प्रोड्यूस करतात. मार्केट क्रिएटर्स, मार्केटचा अभ्यास करून मार्केटमध्ये काय हवं आहे ते पाहिजे, ते प्रोड्यूस करतात. ते डिसिजन घेतात की काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे, ते रिस्क घेतात की हे मार्केटमध्ये चालेल का नाही चालेल. सो दिस इज ऑल ॲज व्हॉट एंटरप्रेन्युअर. सो द एंटरप्रेन्युअर रिफर्स टू द फोर्थ फॅक्टर ऑफ द प्रोडक्शन अलॉंग विथ द अदर फॅक्टर सच ॲज लँड, लेबर, कॅपिटल. ओके, सो दे जनरेट द एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज, सो दे आर द बॅकबोन ऑफ द नॅशनल इकॉनॉमिक्स.
So the entrepreneurs are always the backbone of the economic nation process. So they play the very important role in development of the country. Yes, definitely. If they are not producing anything, if they are not selling anything, so goods is not म्हणजे काहीच प्रोड्यूस करत नाही, काही सेल करत नाही, प्रोड्यूस होणार नाही, पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, रोजगार मिळणार नाही, रोजगार मिळणार नाही, कोणी परचेस करणार नाही, परचेस नाही करणार, तर इकॉनॉमी देशाची लूज. अंडरस्टूड? नाव हिस्ट्री, आय डोंट वॉन्ट टू रीड हिस्ट्री, दॅट विल बी द युअर पार्ट, दॅट इज द होमवर्क पार्ट. नाव आय डिरेक्टली जम्प ऑन द कन्सेप्ट. The concept of entrepreneur varies from industry to industry, country to country, as well as time to time. Yes, so this is vary from industry to industry. अरे कोचिंग मी शिकवते, कोचिंग मधला मला माहिती आहे, मी उद्या मॅन्युफॅक्चर करायला जमेल का? नाही. कोचिंग मधला एंटरप्रेन्युअर वेगळा, मॅन्युफॅक्चर मधला एंटरप्रेन्युअर वेगळा, हॉटेल मधला एंटरप्रेन्युअर वेगळा, थिएटर मधला एंटरप्रेन्युअर वेगवेगळा, त्यांची बिझनेस माइंड वेगवेगळा असतं. एखाद्याचं प्रोडक्शन मध्ये डोकं चालतं, माझं शिकवण्यात डोकं चालतं, माझं सीएचे कामं करण्यात डोकं चालतं. सो दॅट विल दॅट इज वॉट सो एव्हरी एंटरप्रेन्युअर हॅविंग द डिफरंट डिफरंट माइंडसेट. सो दॅट्स वाय एव्हरी वन ट्राईंग टू फॉर्म द डिफरंट डिफरंट इंडस्ट्रीज. सो कंट्री टू कंट्री एंटरप्रेन्युअरशिप चेंज, कंट्री टू कंट्री काय होणार बांधू, बट ऑब्विसली कंट्री टू कंट्री विल चेंज ॲज वेल एज टाईम टू टाईम. येस, टाईम टू टाईम बांधू, कोई जाने वाला जाता है, उसके बाद नया कोई तो टेक ओवर करता है. येस ऑर नो? होना ही चाहिए वैसा. कोई गया तो उसके बाद उसका टेक ओवर करने के लिए कोई ना तो कोई होना चाहिए ना. सो दैट्स वाई द एवरी टाइम टू टाइम बचाने वाला भी हर वक्त सेम नहीं रहता, टाइम टू टाइम वो चेंज हो जाता है. सो मालिक हमेशा चेंज होता रहता है. पहले बाप चलाता है, फिर बेटा चलाता है, फिर बेटे का बेटा चलाता है, फिर बेटे का बेटा बेटा चलाता है. अंडरस्टूड? दैट विल बी द व्हाट टाइम टू टाइम एंटरप्रेन्योर विल गेट चेंज. सो द इकोनॉमिक्स नेवर हैड अ कंसिस्टेंट डेफिनेशन ऑफ द एंटरप्रेन्योरशिप. ठीक आहे. सो कुठलीच डेफिनेशन त्यांच्याकडे नाही आहे. सो द एंटरप्रेन्युअर कम्स फ्रॉम द फ्रेंच वर्ब एंटरप्रेडियर. एंटरप्रेडियर, एंटरप्रेडियर मीन्स अंडरटेक, टू अंडरटेक मीन्स एंटरप्रेन्युअर इज टू अंडरटेक द ऑल डिसिजन पॉवर, ऑल रिस्क टेकर्स, ऑल रिस्क पॉवर्स, एवरीथिंग इज ही इज टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर ईच अँड एव्हरीथिंग इन द बिझनेसेस. अंडरस्टूड? नाउ entrepreneur is a person who start the business and willing to risk loss in order to make money. Yes, he is a person. Yes or no? He wanted to start a business, he willing to take a risk of loss, and he make money. Yes or no? He make a money. The common keywords of the business and risk are interrelated. Yes, the business is there, risk is there, risk is there, business is there. So business and risk are very interrelated word. There is no real business or risk if the person cannot called as entrepreneur. जर ज्याने business घेतलाय, ज्याने risk घेतलेली आहे, जर कधी तो असेल तरच तिथे real business होऊ शकतो, otherwise there will be the no real business. Small businessman who founded your neighborhood grocery shop is an entrepreneur. Yes. Founder of Caravano startup laundry services across the street is an entrepreneur. Chote chote entrepreneur, grocery, laundry wala, cable wala, doodh wala, Moti Reliance company, all these are what? Nothing but the what? Entrepreneur. Founder of the multi-billion Reliance company is world leading application entrepreneur. Freelancing plumber who works as himself, unclog your drains, and entrepreneur. So these are the types of entrepreneur. Industry to industry, entrepreneur will change. Entrepreneurship means willingness of individual to start a new business venture by taking a risk and managing it in this technology enable the competitive global environment. So risk ghetto, navin business chalu karto, business madle risk ghetto, टेक्नॉलॉजी मॅनेज करतो, अँड ग्लोबल मार्केट एन्व्हायरमेंटमध्ये कॉम्पिटिटिव्ह कॉम्पिटिशन करतो, इट्स कॉल्ड ॲज व्हॉट एंटरप्रेन्युअरशिप. द एंटरप्रेन्युअर आर पॅशनेट टू इनोव्हेट, लीड, इन्व्हेंट, पायोनियर विथ अ डिसरप्टिव्ह प्रोडक्ट ऑर टेक्नॉलॉजी. येस, एंटरप्रेन्युअर आर ऑलवेज पॅशनेट टू इनोव्हेटिव्ह. येस, पॅशनेट टू लीड, इन्व्हेंट
and pioneer disruptive product and technology. Correct? So ह्या गोष्टी एंटरप्रेन्युअर मध्ये पाहिजे नाही. अदरवाइज बाळांनो एंटरप्रेन्युअर ऍज अ एंटरप्रेन्युअर होऊ शकत नाही. नुसतंच मालक बसून थांब्यासारखं बसून चालत नाही. स्वतःचं काहीतरी डोकं लावायला पाहिजे, तरच बिझनेस ग्रो होतो, नाही तर बिझनेस ग्रो होत नाही. द साईज ऑफ बिझनेस अँड टाईप ऑफ वर्क इन्वॉल्व्ड, द एज अँड फॉर्मल एज्युकेशन ऑफ द एंटरप्रेन्युअर डज नॉट रिस्ट्रिक्ट द एंट्री ऑफ द एन्युअर एंटरप्रेन्युअर. कोणीही एंटरप्रेन्युअर होऊ शकतं. तुम्ही त्याला एज्युकेशन मोठं पाहिजे नाही, असंच पाहिजे नाही, तो शिकलेलाच पाहिजे नाही, काही हरकत नाही. सिमिलरली द लेबर ऑफ सक्सेस ऑर फेल्युअर ऑल्सो डज नॉट मॅटर. ओके, देन एंटरप्रेन्युअर आर पीपल हू हॅव अ करेज टू ऑफर अँड शेअर द आयडिया ऑर अ प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस विथ द वर्ल्ड. येस, अँड दे ट्राय टू मेक अ मार्केट बेटर प्लेस needs the consumer can satisfy. First thing, entrepreneur म्हणजे कोण? तर जो करेज कशासाठी, टू ऑफर, टू शेअर अन आयडिया, प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस टू द वॉट अँड ट्राय टू मार्केट अँड बेटर प्लेस फॉर वॉट नीड्स ऑफ कन्झ्युमर टू बी सॅटिस्फाईड. कन्झ्युमर टू बी सॅटिस्फाईड विथ द हेल्प ऑफ मार्केट अँड विथ द हेल्प ऑफ प्रोडक्ट ऑफ दॅट एंटरप्राइज. So the definition of entrepreneur, Harvard Business Schools, correct? So what? Entrepreneurship is the pursuit of opportunity beyond the resources controlled. Entrepreneurship is a pursuit of opportunity. Opportunity kashi ghyaychi, kashi tyala opportunity madhe profitable madhe convert karaychi beyond the resources controlled. रिसोर्सेस आपल्या हातात नसतील तरीही आपण प्रोड्यूस करायचा प्रयत्न करायचा, तरीही आपण प्रॉफिटेबल करायचा प्रयत्न करायचा. सो दिस कॉल्ड एज व्हॉट एंटरप्रेन्युअरशिप. अंडरस्टूड? नाउ बाकीची डेफिनेशन तुम्ही वाचा. काय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एंटरप्रेन्युअर? बर, चला कॅरेक्टरिस्टिक वाचू. इंटलेक्चुअल कॅपेबिलिटी ऑफ द एंटरप्रेन्युअर काय असते? इंटलेक्चुअल कॅपेबिलिटी ती पण माहिती. So the intellectual capability means what? Entrepreneur is a creative thinker. First point sapadla. What is the intellectual capabilities? First, he is a creative thinker. He has a reasonable good intellectual power. He is a baga mi tumhala fakt point shodun dete. He is a creative thinker. He has a good intellectual. He has a ability to analyze the business situation. Yes or no? कुठं कधी काय विकायचं, कधी प्रोड्यूस केलं पाहिजे, कुणाला विकायचं, कसं, कुणाला प्रेमाने बोलायचं, कुणाला रागात बोलायचं, अनालाइज करता आलं पाहिजे ह्या गोष्टी. अँड दिस ॲबिलिटी हेल्प टू टेक करवानो प्रॉपर डिसिजन. डन, झाले चार पॉईंट याच्यात. क्रिएटिव्ह थिंकर, गुड इंटलेक्चुअल, ही हॅड अ बिझनेस अनालिसिस, सॉरी तो बिझनेस अनालिसिस पाहिजे नाही एव्हरी सिच्युएशनमधला, आणि विथ द हेल्प ऑफ दिस ही कॅन टेक द डिसिजन. झाला फर्स्ट पॉईंट. फ्युचर विजन, विजन म्हणजे काय? जसं की तुमच्याकडे 12वी पास व्हायचं आहे, हे विजन आहे का तुमच्याकडे? सांगा बरोबर असल्या म्हणत नाही आहे सध्या. हा सर सांगताय ते आपण करायचंय, काहीतरी करायचंय, कसं तरी लोटायचंय फक्त. दॅट्स इट. पुढे बघू. द एंटरप्रेन्युअर हॅज अ गुड फोरसाईट अबाउट द फ्युचर मार्केट सिच्युएशन. सो ही शुड हॅव अ गुड विजन. ही शुड हॅव अ गुड विजन अबाउट द मार्केट सिच्युएशन. द फर्स्ट इज वॉट? ही शुड हॅव गुड विजन फॉर द मार्केट सिच्युएशन. He should also have the knowledge about the external business environment. So, external business environment. He should have an external business environment. This will help to take a proper decision. Now, according to the situation and changes in the market. So, market mein kya changes hai, kya situation hai, ya do mule ka future vision asel ani external business environment cha purna detail knowledge asel, to he can take the any decision in the market. According to the changes in situation, he can take a timely action. Yes, so he can take the timely action. So now, so baga pahila char point, dusra char point. First, he has a good vision for the future. He should have an external knowledge of the business environment. Second thing, he can take the good decision in all the situation of the businesses, and he take a action for the same. Hard work. Enterprises is ready to work hard. Yes. He should be ready to work hard. It is more necessary when the new venture is started.
Hard work is required when the new venture is started. He worked for long hours. Yes, he worked for long hours. Many times he has to handle the main areas of the business independently. He should be independent to handle the all the situation. And that's why he becomes successful. So he hard work madhe kiti points padle. He should be a hardworking person. He has to take a hard work in a new venture. He can handle the entire situation of the business independently. Kunavar bharosha raun chalat nahi. And these three things make him successful person. Technical knowledge. Entrepreneur has a good technical knowledge. So he should be a good knowledge for his business. Business is knowledge nasal to kai business domle salunar to. Entrepreneur has an ability to update himself. He should be update himself continuously. Taras tumhi pudhe jaau shakta. With the latest knowledge about the product. Knowledge about the kasa chai. Update for what? Knowledge about the what? 1 minute. So knowledge of what? Knowledge about the product. Knowledge about the process. Knowledge about the technology. Now understood that. So he should have a knowledge about his businesses. He should have an ability to take or update himself. Update for what? Update for product. What product? What product required in the market? What process is required to the product? What technology to require to the produce this product? So these three updated knowledge of these three should require Karbano take himself. Communication skill. He the vision is entrepreneur needs to communicate with the different peoples. So he should be a communicate with the different peoples like customer, supplier, his creditors, and employees. If he has a good knowledge, good communication power, then he must able to express his idea and strategies effectively. If he has a good communication knowledge, then he can express his idea and strategies effectively. It is necessary that there is a proper understanding between the sender and the receiver of the message. Highly optimistic. The highly optimistic manager. Entrepreneur has always think positively. Yes, think positively. बावटा सारखा निगेटिव विचार करत बसायचं नाही. हे शुड ऑलवेज थिंक पॉझिटिव्हली. ही ऑलवेज हॅविंग अ होप अबाउट द समथिंग. ही ऑलवेज कॉन्फिडंट. येस, होपफुल अँड कॉन्फिडंट फॉर वॉट? होपफुल अँड कॉन्फिडंट अबाउट वॉट? मेक सिच्युएशन इवन इन द फेल्युअर टाइम्स. बरोबर मुळांनो, hopeful and confident in the failure times also. If you are failure 10 times, stand up again at the 11 times, write down, do it and do it. After some time, after some repetition, you will get success. So this is the basic feature of entrepreneur. Kutlehi jagatle entrepreneur ya sarvat pahile te fail zale. And then they will become the successful person. How many times they were fail, that doesn't matter. But how many times they failed and they raise. They fail and again stand. They fail, they again stand. This is the basic and foundation features of good entrepreneur. If you are fail first time, again stand up, do it for the second. Failed first, third, second time, stand up, do it again third time. Do it again as and when you have a power to do it. Then you can become the successful person. In everything, pratyek goshtit haach rule applicable hai baalo. You are doing 10,000 times. Means what happened? Maithe tumhala kaya hota 10,000 times madhe? Tumhi jar kadhi failure zala 10,000 times madhe. 10,000 deya. 10 टाइम्स मध्ये तुम्ही फेल्युअर झालात, याचा अर्थ तुम्हाला 10 असे मार्क मिळाले की ह्यात माणूस फेल्युअर होऊ शकतो. तुम्ही त्या 10 मार्गांकडे लक्ष द्या की मी 10 असे नवीन मार्ग शिकलो की या मार्गाने माणूस फेल्युअर होणार आहे. मी 11 वा परत शोधायला येणार की मी सक्सेस होणार.
अकराव्यात पण फेल झालो, मला अकरावा मार्ग कळला की मी अशानी फेल होऊ शकतो 101%. कधी ना कधीतरी सगळे फेल होण्याचे मार्ग संपतील, नवीन मार्ग चालू होतील सक्सेसफुल होण्याचे. सो दॅट्स वाय यू शुड बी ऑलवेज पॉझिटिव्ह, यू शुड नॉट बी अ नेगेटिव्ह मॅन. अंडरस्टूड? सो नेक्स्ट, रिस्क बेअरिंग कपॅसिटी. सच पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हेल्प्स हिम टू रन बिझनेस सक्सेसफुली. करेक्ट? युअर बिझनेस सक्सेसफुली रन होतो ओनली ऑन द बेसिस ऑफ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. सक्सेसफुल एंटरप्रेन्युअर्स टेक्स कॅल्क्युलेटेड रिस्क. येस, ही कॅल्क्युलेटेड रिस्क मीन्स बिफोर टेकिंग एनी डिसिजन ही ऑलवेज कॅल्क्युलेटिव्ह माइंड. ही हॅज अ ऑलवेज कॅल्क्युलेटिव्ह माइंड. ही कॅल्क्युलेट वॉट टाइप्स ऑफ रिस्क विल अराइज इफ वी हॅव टू टेक सच टाइप ऑफ डिसिजन. बरोबर आहे? मी जर कधी असं केलं तर काय होईल? जसं की आता तुम्ही कधी बाहेर जाता, आई वडिलांना न सांगता बाहेर जाता, मग त्यावेळेस तुमच्या डोक्यात एक चालतं, आई वडिलांना न सांगता बाहेर चालतं. जर आई वडिलांनी तिथं पाहिले तर काय सांगायचं, इथं पाहिलं तर काय सांगायचं, उशीर झाला तर काय सांगायचं, लवकर आलो तर काय सांगायचं, ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी कॅल्क्युलेट करून ठेवतात. मीन्स यू आर कवरिंग द ऑल रिस्क. द सेम थिंग इज हियर. वेन एवर एंटरप्रेन्युअर प्रोड्युसिंग द समथिंग, एंटरप्रेन्युअर ऑलवेज थिंक अबाउट द व्हॉट गुड्स रिक्वायर्ड, what goods are not required, what kind of goods will Caravano rotate in the market. He is ready to face the challenges and always seek a new and more opportunities. So opportunities, he is always trying to find out the opportunities. Self confidence, very very important. Satat confidence khup hava. Jar tumcha satat confidence nasel to tumhi kahi karu shakat nahi, tumhi fakt ani fakt dusryacha hatakhali kaam karu shakta. प्रत्येक वेळेस तुमची बोंब हीच आहे की स्वतःत कॉन्फिडन्स नाही, मी हे स्वतः शिकू शकतो, मी हे करू शकतो, मी हे पाहिल्यावर करू शकतो, मी ते करू शकतो. पण तुम्ही असे गाढ वाचणं कधी कधी असा राग येतो की स्वतःलाच आधी डोक्यात भरून ठेवता, आपण हुशारच नाही, आपल्याला ते जमणारच नाही, आपण एवढे हुशार कुठे, कोणी सांगितलं तू हुशार नाही आहे, कुठलाही तिसरा माणूस सांगत नाही. एकमेव वेंधळा पर्सन आणि बावळ पर्सन म्हणजे तू एकमेव, म्हणजे तू आणि तूच काय होऊ शकतो. बाळांनो स्वतःला सांगतो की तू पाऊट, नाहीतर कोणी सांगू शकत नाही. एंटरप्रेन्युअर हॅज अ सेल्फ कॉन्फिडन्स, ही हॅज अ पॉझिटिव्ह डिझायर टू अचीव हिज गोल. येस, सो ही हॅज अ सेल्फ कॉन्फिडन्स, ही हॅज अ पॉझिटिव्ह डिझायर टू अचीव गोल, अँड सेल्फ मोटिवेशन कीप्स हिम स्ट्रॉंग. सेल्फ मोटिवेशन त्याला स्ट्रॉंग ठेवतं अँड कॉन्फिडंट फॉर द व्हेरियस फेस ऑफ ऑब्स्टॅकल्स. सो नाऊ लुक हियर, entrepreneur has a self confidence, he has a positive desire, he has a positive desire, tyamule to self motivate rahto, self confident rahto for each and every obstacles. Understood? So ya sagla kay hota tre bahanno, so these are the what apan manta yi yala characteristics of the entrepreneur. Correct? माझ्या मते त्यांची नेक्स्ट आहे क्वालिटीज अँड सक्सेसफुल ऑफ द एंटरप्रेन्युअर्स, तुम्हाला अभ्यासामधनं काढून टाकलेत. त्याच्यामुळे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिरेक्टली जंप करणार ऑन फंक्शन ऑफ एंटरप्रेन्युअर. ओके, तोपर्यंत